काळ्या वादळ असते तर मला घाबरायला लागलं होतं. तुमची तोंड चेहरा पाहिल्यानंतर बोला कडव असं वाटायला लागलं. तर एवढे वाक्य म्हणल्यानंतर शेवटच्या वक्ताला बोलायला पडतो त्याने अशी अवस्था होती. आचाने उडी टाकली, मचाने एक उडी टाकली, बाबूरावने दोन उड्या टाकल्या आणि म्हातारीने उडी टाकली का पाणी जाड पाणी आणतंय का असं बघायला. पण बुद्धांच्या महासागराकडे आम्हाला जायचं आहे, त्यामुळे पाणी आटणार नाही. त्याच्यामुळं मला वाटतंय तुमच्यापेक्षा खूप मला जास्त लागते. पण माणसानं जगण्यासाठी खावं पण खाण्यासाठी जगू नये हा विचार तुम्हा आम्हाला मान्य असला पाहिजे. आपल्या नवरात्र उत्सव सुरू आहे, नवरात्र माता उत्सवाबरोबर नवरात्र सुद्धा उत्सव सुरू आहे आणि मला अशी खात्री आहे की आपल्यापैकी कुणाचाही उपवास नसेल. कुणाच्याही नवरात्र उत्सव बिगर चिपलीचा इथं कुणीही आला नसेल आणि मला वाटतं आपल्या कुणाच्याही घरात पर्णी नसावी. उपवाशी तुम्ही आलेला नाही, अरे नसणाऱ्याची देवाच आणि जी देवताच कधी आम्हाला पावत नाही तर तुमचा वाटोळ करण्यासाठी देव देवताची निर्मिती झालेली आहे. कारण 33 कोटी देवांच्या भक्तीने आमचा उद्धार झाला नाही तर महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या शक्तीने आमचा उद्धार झाला. त्याच्यामुळे देवासाठी 9 दिवस तो उपास करता तेव्हा मुक्ता सावेंना तुमच्या मुक्ता सावेंच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमात थोडाफार त्रासाचा उपवास ठेवा. आणि उपवास नाव उपवास सुद्धा आमचं सोडलं. बुद्धांचा उपोषण शब्द आहे आणि वर्षावासाचा कालखंड आहे. आता उद्याची पौर्णिमेला वर्षावासा समाप्त होते. उपोषण उपवास या शब्दात म्हणजे जेवायचं ना असं नाही. लय का देवा लय बोलू वाटतं पण आता वेळ कळते. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं म्हणजे स्वतःच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. माणसानं स्वतःच्या जवळ राहण्यासाठी वर्षावास आहे. उपवासच पाळायचा आहे. पंचशिला आणि अष्टशिलाचं पाळ माणूस स्वतःजवळ राहत नाही. काय बघा उपवासाचा अर्थ काय? उपाशी राहणं आणि माणसं उपवासाच्या नावाखाली भरपूर खातात. रोज 2 भाकरी 4 भाकरी खाणार असे तर फराळा शंकराच्या नावावर माणूस 3 पट जास्त खाते. नदीचा माझा उपवास आहे, एकादस माझी आहे, गुरुवार आहे, रविवार आहे, हे सागरवार आहे. तो देवाच त्याच्यामुळे माणसानं स्वतः जवळ राहणं आणि बुद्धांचा ज्ञान प्राप्तीचा विचार आत्मसात करणं म्हणजे उपवासच. लक्षात त्या काळात पंचशिलाचं अष्टशिलाचं. त्याच्यामुळे मी बोलण्यापूर्वी मला वाटत मी ऐकायला आलो होतो आणि मला तुमचा आनंद यासाठी वाटतोय की उभं मला असं वाटतं की का तुमच्यावर लोक टीका करतील हेच कळत. प्रत्येक वेळा मी इथं आलो त्यावेळी बुद्धांच्या विचारानं क्रांती केल्याचा इतिहास आहे. या कपमातीवरची माती या भूमीची माती कपाळाला लावून महाराष्ट्र फिरत असताना प्रबुद्ध भारताच्या दिशेने चालणारा वाट सर्व म्हणजे टेक्सा दादा काय. आणि या वाटेचा स्वप्न आहे तुमच्या सोबत आहे अनुभव आहे तरी भी लोकांची माणसं वाटीला अरे ते जर आर्यांच्या अस्तर असते तर नवरत्न नवरत्न चौकला असता इथं
वडिलांनी सांगितलं होतं की प्रभूंसाठी मागायला काय एकदा उदाहरण होता काय एकदा उदाहरण खरं म्हणजे बाजारा भारत रोज मेकून ही संकल्पना स्वप्न बाबासाहेबांनी ह्या धम्मभूमीला उघड्या डोळ्याची बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना करून दिली खऱ्या अर्थाने टेक्सास दादा गायकवाड तुम्ही यमस्ता परिवर्तनाचं कृतिशील कार्यक्रम या धम्मभूमीत करताय म्हणून याला मी नमस्कार मुक्ता साळवे जर म्हणत अशी लागली धरण असलेली माणसं आणि मांगायला जर मुक्ता साळवेचा अभिमान वाटत असेल आणि मग मांगायला धरण असलेली माणसं तर मांगाचा धर्म कोणता शिंदो नसणारी माणसं होती एक मार्च 1855 ला निबंध प्रकाशित झाला आणि मग मुक्तासाहेब महाराजांचं दुःख किंबहुना आम्ही धर्म नसणारी माणसं गेली त्यावेळेला या देशातून हाकलून गेलेला बुद्ध त्या बुद्धाला भारतात आणण्यासाठी मुक्तासाहेब या निबंधाच्या माध्यमातून बुद्धाला गेले हा गोष्टी लक्षात घ्या आभार सहजासहजी कुणाचा आभार नाही मला स्वतःला सहानुभूती आवडत नाही मी कुणाचं लय आभार मी काय तर सारा भारत गौतम करू हे बाबासाहेबांची हा या धम्मभूमीत ज्या ज्या वेळेला मी येतो त्या त्या वेळेला माझ्या कानावरती सतत ते हात पडते ते ऐकायला मी येतो तुमच्याकडे ते ऐकायला मिळते म्हणून मी या ठिकाणी मागच्या मला प्रबोधरत्न पुरस्कार दिला मुक्ता सर्वांच्या वर मला खरं तर मी ऐकायला राक्षसाहेबांचं ऐकायला आलो ते लोक आठवतरी कटाळ्याला जीव वत्रा 15 दिवस ठेवून आलो मी बसून होतो शेवटचा कोण असतो सुद्धा तर पत्रकार चव्हाण साहेब आहेत बहुजन संघटनेचे नेहमीचे खांडेकर साहेब आहेत काहीतरी बोललं पाहिजे आणि मी ऐका रात्री पण केलाय मला मुक्ता साहेबाबद्दल माहित नाही बरं का निबंध लिहिला आम्ही धर्मनिष्ठ माणसं निबंध लिहिला मला म्हणायचं तुमचा मुलगा एवढंच आहे पुढं काय मला माहित नाही राजे साहेब काळजी करू नका माझ्याकडे बरोबर आहे भरपूर आहे म्हणल्यानंतर वजन कमी झालं मी ऐकायला लागलोय त्याला बोला म्हणतो तो मला ऐकायचा बोला कारण उत्कृष्ट श्रोता झाल्याशिवाय उत्तम वक्ता होता येत नाही लक्षात आणि म्हणून मी या ज्या ज्या वेळेला मी इथं का आलो मी प्रभुदरत्न मला पुरस्कार दिला 25 रेषे मला उद्या वर्ष ज्याच्या भूमीत ज्याच्या वेळेला मी इथं आलोय हिंद गेलो का 100 लोकांनी दीक्षा देतोय म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही पण ही पेरण्याची धम्मभूमी या तुम्ही आयुष्याच रामायण करून जे पण तुमच्या टीका करता याच मला लिहिलं गेलं त्या टीका कामा वाटता पसरलं पाहिजे 3 आळेची पिलावळ आहे हे तपासलं पाहिजे कारण खरा आंबेडकरवादी आणि खरा भूतांचा अनुयायी टेक्सास दादा तुमच्यावर कधीच टीका करू शकतो हे प्रबुद्ध साठ्यांचं वचन आहे आमच्या महाराष्ट्र ऐकू द्या माध्यमातून मी ज्या ज्या वेळेला 25 डिसेंबरला मला पुरस्कार ते प्रबुद्धरत्न पुरस्कार दिला आणि या पुण्याच्या माझ्या 130 रुपयांना मी बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या धर्मभूमी
130 लोकांना दीक्षा दिली आणि विचार पिताचे नाव होत मुक्ता सर्वे थम्मपी. माता उत्सवाला म्हणताय ही ब्राह्मी प्रतिकांची प्रतिकांची
गुलामगिरीच्या आम्ही सांस्कृतिकला पर्याय म्हणून हा नवराष्ट्र महाता उत्सवचं हे परिवर्तनाचं डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षा असणार भूतांना धम्मानुसार सांस्कृतिक बदल आणि परिवर्तन करणार हे बाबासाहेबांनी या धम्मभूमीला भूतांच्या मुक्तीची प्रतिष्ठापना करत असताना म्हटलं होतं त्याचा उत्सव याच्यासाठी आहे. आणि म्हणून मुक्ता साळवे किती व्यवस्था व्यवस्थावर चिरफाड करणारे संपूर्ण व्यवस्था बदलण्याची ताकद असणारे ते निबंधाची कृती केली. निबंध येऊन इथल्या नुसता निबंध म्हणजे तो द्राक्ष साहेब म्हणजे मार्क पडण्यासाठी काम करतो. पण मला असं वाटत लहुजीचं प्रामाणिकरण करता आलं पण मुक्ता साळवेचं प्रामाणिकरण नाही करता ये. लहुजीने टिळक सावरकर आगरकर यांचा गुरु केला पण मला एवढं म्हणायचं आहे आता मुक्ता साळवे बोलणं माझाही प्रश्न आहे. मुक्ता साळवे निबंध आता माझं बोलत तुमचं एखादं चौतीस सुंदर केलेली मुलगी निबंध लिहिली अहो दहावीला आठवीला मी दहावीला एमएच्या मुलाला निबंध लिहायला नाही वापरता यावं लागतंय आणि तिसरी केली चौदा वर्षाची मुलगी निबंध लिहिते काय निबंधाचा विषय आहे. आम्ही धर्म नसणारी माणसं मारा मारण्याचा विषय अरे हा निबंध लिहिताना लहुजीने विचारला असेल का कशी वर्गात निबंध लिहायला सांगितला हा सुद्धा माझा नवीला आहे पोरगा दुसरा इंजिनियरला आहे निबंध लिहायला तर पोरग मला विचारले पप्पा याच्यात काय लिहू मी मुक्तानं लहू आपले सुरते क्रांती क्रांती रक्षण काय हे मुक्ता साळवेंना प्रेरणा कुणी दिली हे महत्वाचं आहे. मुक्ता साळवेंना प्रेरणा कुणी दिली ती विचारणा घरात निबंध साऱ्या वर्गात सांगितलं असेल कुण्यांना बाबा निबंध लिहून आला घरी गेली असा असा निबंधाचा काय घेऊ मी तेव्हा रोज वस्ता सांगतात आपल्या पत्नीला का आपलं इथल्या धर्म व्यवस्थेनं म्हणा मागायच्या डोक्याला केवढं वाटेला केवढं मोठं दुःख आलंय हा धर्म आपला नाही याच्यावर प्रकाश टाकणारा निबंध तुझ्या बुद्धीने मी तुला काय मदत करू शकणार नाही पण विषय तुला सुचवतोय म्हणा मागाच्या चुकावरती भाष्य करणारा निबंध आहे. म्हणजे लहुजीची प्रेरणा घेऊन मुक्ता सर्वे महारामांगाच्या दुःखावरती निबंध लिहिला आणि धर्म नसणारी माणसं हा निबंध लिहिला म्हणजे आदर्य असेल म्हणजे लहुजीला माहित होत लहुजीला सांगता येईल असेल का मग आपू जाण माझ्या पुण्याच्या प्राण पाडवाय लहुजी लहुजी म्हणत असताना जे लहुजी तुम्ही महारामांगामध्ये भेद निर्माण करणारा विषय केला लहुजी महाराम गौर आणि नाटकामध्ये तेढ निर्माण करणारा विषय नाही. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये व्यवस्थेला अधिकारा छंद त्या पूर्वाश्रमीच्या महार आणि मान यांना जोडणारा पहिला विचार हा क्रांतीय लहुजी वक्तादांनीच मांडलायला लहुजी वक्तादांना मान लहुजी वक्तादांचं नाव घेऊन बौद्ध समाजापासून आंबेडकर चळवळीपासून मानणारा दूर नेण्यात दूर नेण्याचं षडयंत्र केलं अरे ब्राह्मणी कल्पांचं चिरफाड करणारी ब्राह्मणी छावणीच आणि ब्राह्मणी कल्पांचं पोट भरण्याची ताकद असणारी लहुजी वस्ता त्या लहुजींचं नाव घेऊन ब्राह्मणी कल्पाच्या बिळात राहणाऱ्या मातर समाजातील समरसता मंचच्या दलाल आणि फडव्यांवर तुम्हाला लहुजी तर कळला का मागत शत्रू पावतील ब्राह्मणला नंतर एक नंबरचा शत्रू कोणाचे तर समरस्त आणि दला आणि आरेच्या नादी लागलेल्या आमच्याशी चमचे हे खरे मागाचे शत्रू पुण्यात नाही प्रश्न होत आहे पुण्यात आले आणि मी मागाशी म्हटलं की हे माझ्या मी पुण्यात 130 लोकांना घेतल्यानंतर त्यांनी सुरू केलं मुक्ता साळवे त्याने एक पत्र काढलंय बघा मागच्या म्हणलं मांगा महागवाड्यात पुण्यातल्या काशीवाडीमध्ये जी जी तिथं मांगायची वस्ती आहे ती
नवरात्र उत्सव
Lover, cepatlah ibu. Paya cepatlah, ayah bos ni. Cepat nombor terbaru tu ayah, cepat utuh saya. Karena ayah kan malas siapa lagi lepas dia ayah nak malas saya ni, karena utuh tu apa lagi? Usia lagi sih malah nak habis dah naik upah, naik utuh pasti upah lagi. Kalau bija apa yang sebut, bukan sana kalau bija apa yang sebut. Ada uji besar naik, rosak asal dengan kalau bija apa yang sebut. Mendakar mupai jalan jalur tak masuk. Pernya apa? Hanta mati pernya ni. Alat perni kaya genting di dalam senai. Perni he bakti di dalam senai. Perni he bezer di dalam senai. इज्जतीला खालावा काया नजर येणे त्याने परिणत जोगवा काय आहे काय आहे एकादी झोपी एकादी देव देवऋषी जगत त्याने उठावा हात इज्जतीला खालावा काया नजर येणे त्याने परिणत जोगवा आमच्या काया वेणीचा भोजनाच्या महिलांचं हा इज्जतीचा विचार मन हाथावर पड़ी, ताई गाना है, मागील पासे हैं, हाँ बाबा ये तुझे करना होगा, और कश्यप ही, भीम आने से लक्ष्य तुम्हारा शिकार हो मागील पासे करे, हाँ बाबा ये तुझे करना होगा, आता तो विचार बदला सरूर, जाइला दूसरा नए गाने दिखा निशान है पर तब तुम समझ गए उसको भूख लगी है तब तो ये कर रहा है गारे को नजाची हवा माइला सोसना गारवा कहना है गारे को नजाची हवा माइला सोसना गारवा काम करी मन ना पड़ती अरे माँ अरे आमी देवा केवल मांगा ची मुर्गी नहीं मुक्ता सारे विचार मुक्ता सारे संघर्ष जाति व्यवस्थेतून मुक्त भी मुक्त जाति व्यवस्था नष्ट करना करना ही प्रेरणा मुझे मुक्ता सारे दुताचा दिशा दिशा दर्शक करना ही दिशा दर्शक मंजे मुक्ता सारे मनोवैज्ञानिक गाना ही और महारा हंगा मधे बंधुत्व निर्माण करना था विचार आने प्रेम मंजे मुक्ता सर्वे नका भांडे तापचा विचार आपचा महापुरुष ने काय सांगितले ते बघा नियम को उलटे कसे होते मागा ते ये काय की चांगले मला वाटतं मी नेहमी राक्षस सर्वे म्हणतो पुण्यामध्ये रमेश राक्षस सारखे विचारवंत असताना परिवर्तन विचार बनता आस्था ना जनादा कान अपना है अनेक चेंट रस्ता पिता चेंट गुलाम है सब रस्ता में दिया है अनेक चंप कर पाता है त्यंचा सोमे प्राण त्यंचे चेंट का मांग है जगह हाँ बनाता है अराक्षी साहेब सांगत है सांगत को जी बाबा साहेब मारता है आमिर तुम बहुत रहते हो तो मारता हो जैसे जिगर महात्मा पुजारी गुरु लघुजी बसता अरे बाबा साहेब के गुरु महात्मा पुजारी बाबा का बाप है काय गाणं रास्ता अभिमान बाळाने गोष्ट महात्मा पुजारी क्रांती रक्षक होणार लघुजी बसता हे क्रांती रक्षक होते रक्षक
फुल्याला काय ती कुस्त्या नाही शिकवत बसले, फुल्याने काय तालीम करत बसले नाही, फुल्याने रक्षण करण्याचं काम ते नवजीवस्था ज्यांनी केलं आणि नवजीवस्थाच्या बरोबर रामोजी म्हणत होते. बोला बोला. लहूजी वस्ताद महार आणि मलाडोजी महार आणि धुराजी आप्पाजी चांबळा हे तिघ जण होती हो. मांगाने लहूजी महात्मा फुल्यांचं रक्षण मांगाने महाराज आणि चांबळाने केले. हा इतिहास कोण आहे ती तिघ? लहूजी वस्ताद हे मांगाचे, राणोजी महार आणि फिराजी काय आप्पाजी चांबळा, त्या तीन महाराज चांबळा आणि लहूजी वस्तादांचं संरक्षण नाही केलं तर आपापल्या जातीतील मुलींना फुल्यांच्या अस्पृश्य शाळेमध्ये का त्रास व्हायचं? मग चिंबाच्या चांबळानं चांबळाच्या पुऱ्या आणल्या, राणोजी महाराज महाराजच्या पुऱ्या आणल्या आणि लहूजी वस्तादांनी स्वतःच्या पत्नीला मुक्ता सावेना शाळेत आणून क्रांती केली आणि आता तीन वर्षाची मुलगी ते तिसरी यात्रे शिकलेली होती. तिसऱ्या यात्रेमध्ये शिकलेली मुलगी तिनं निबंध लिहिला, तो निबंध मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मार्च दोन भागात प्रकाशित झालेला आहे. मुक्ता सावेचा निबंध 15 फेब्रुवारी 1855 ज्ञानोदय दुसरा भाग 1 मार्च 1855 ज्ञानोदय नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाला. म्हणजे नियतकालिके ब्राह्मणांची नव्हती आपली. 1943 पासून आंबेडकर नगरला इंग्रज डॉक्टर सॅम्युअल फेरबॅक हे नियतकालिका ज्ञानोदय चालायचं, त्याच्यामध्ये हे प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर त्याचा सत्कार झाल्यानंतर मुंबई ब्रिटिश सरकारच्या मुंबई राज्यातील सरकारी अहवालामध्ये सुद्धा मुक्ता सावेचा निबंध प्रकाशित झाला. सरकारच्या काळ निबंध द्यायला तर पास होत पहिला नंबर येतो, पण या मुलीचा निबंध सरकार ब्रिटिशांच्या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे फुल्यांच्या शाळेतील सावित्रीबाई फुल्यांच्या शाळेतील विद्यार्थिनी तिसरीची विद्यार्थिनी धर्म व्यवस्थेचा चिरफाड करणारे निबंध लिहिते, महामानाच्या तुकावरती निबंध लिहिते, देवाला आवाहन करते, अन्नसत्तेवर प्रहार करते, याच्यावरून फुल्यांच्या शाळेची गुणवत्ता किती मोठी असेल, किती श्रेष्ठ असेल याच्यावरून हे कळतात. फुल्यांच्या शिक्षणाचा दर्जा कळतो, फुल्यांच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा कळतो. आणि त्या काळात 1855 इंग्रजांच्या शाळा बंद पडल्या. काय इंग्रजांच्या शाळा बंद पडल्या, त्या शाळेतली मुलं फुल्यांच्या शाळेत परती झाली. साधी नाही गोष्ट, सरकारी आज इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळा बंद पडायला लागल्या. त्या आज इंग्रजांच्या शाळेसाठी मराठी शाळेसाठी इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळा बंद पडल्या, पण मुक्ता महात्मा फुल्यांच्या शाळेचा दर्जा असा होता, मराठी शाळेचा दर्जा असा होता, ब्रिटिशांनी काढलेल्या शाळा बंद पडायला लागल्या. हा विषय इतका विचार महत्वाचा, श्रेष्ठ दर्जाचा हा विचार होता. आणि पुढे वर्णा या पुस्तकात सुद्धा 1868 हा निबंध प्रकाशित झाला. पुन्हा एका इंग्रजांच्या महिले दोन महिलेने पुस्तक लिहिलं, वुमन राईटिंग इज अ इंडिया. या पुस्तकात मुक्ता सावेचा निबंध आला आहे आणि तो 1951 ला प्रकाशित झाला, 91 ला प्रकाशित झाला, 1991 ला तो प्रकाशित. चारच महिलांचा देशातील त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. चार म्हणजे एक नंबरला भक्कम समाजाची मुक्ता सावेचा उदार निबंध आहे. दुसरा एक महत्वाचं मी बोलेल की आमच्या महात्म समाजामध्ये फार मोठा इतिहास आहे. समजून घ्यावं, परिवर्तनाची वाटच मागवड्या तुम्ही दिली, पण परिवर्तनाच्या वाटेवर सगळ्यात महाग आहे.
मुक्ता सवयीचा वारसदार सगळ्यात महान आणाबांचा वारसदार सगळ्यात महान आज ब्राह्मणीच्या या मुक्ता सवयीचं नाव घेऊन लहू दिवसादांचं नाव घेऊन ब्राह्मणी बिळात राहण्यापेक्षा समरसताच्या बिळात राहण्यापेक्षा अंग जाडून धावून निघ बाहेर घे पिढीमध्ये घाव घालून गेले मला सांगून गेले मला भिंद्राव लोकशाही रामनावासाठी म्हटलेलं आहे हे ब्राह्मणीचा चिखल आहे त्या चिखलातून बाहेर पडून हे निघलं माझे आमच्या अंगात म्हणजे महिलांच्या हातामध्ये पडणे किंवा अंगात येण्यापेक्षा माता जिजाऊ माता रमाई माता अहिल्याबाई आणि मुक्ता सावे महिलांच्या डोक्यात गेल्या पाहिजे तर हे हातातली पडली देवीच्या अंगात येतात जाईल लक्षात ज्या दिवशी मांगांच्या महिलांच्या नाही तर बहुजनांच्या महिलांच्या डोक्यात मुक्ता सावे जाईल तर साऱ्या अंबाबाई भवानी इकरी महिलांच्या पळून गेल्याशिवाय राहणार नाही एवढा होता एखाद्या धर्माचं विटंबना करतोय टीकायचा विषय नाही हा प्रबोधनाचा विषय आहे सुप्रीम कोर्ट म्हणत जर तेव्हा धर्माच्या खाली समाजाला जर अंधश्रद्धा पसरण्याचं काम होत असेल आणि त्याच्यावर तुम्ही विचार मानला तर ती धार्मिक भावना दबवण्याचा विषय नाही तो समाजाच्या प्रबोधनाचा विषय आणि मग सत्य काय आहे याच्यापेक्षा लोकप्रिय काय आहे रूढी काय सांगते परंपरा काय सांगते याच्यातच मांगही करून दंगाय ती आणि भोजन बी दंगाय आणि चांबार बी दंगाय ती मराठी दंगाई दंगाय आणि यातून बाहेर पडायचं असेल तर मुक्ता सावेंचा विचार तुम्हाला डोक्यात घेणं गरजेचं आहे साधा उदाहरण आहे की बघा सारा खर्चाच सारं कोंबड्या बकऱ्याचं द्याव सगळं आमच्या वाटत बेचकीचं देव सगळं आमच्या वाटत पण त्याच्यामुळे सात एक सांगतील कव्या आमच्या बघा अंगात येण्याचा जो प्रकार आहे पण आम्ही एक विचार मांगाची बायकी विचार करत नाही चांबाराची करत नाही अर्धावधान सोडलं ते प्रबुद्ध झाले आणि द्याव सोडल्यामुळे महाराज वाटलं व्हायला पाहिजे होती बरोबर आहे का द्याव सोडलं मी ती बाबासाहेबांना ऐकलो महाराज वाटलं व्हायला पाहिजे होते ना आणि महाराजांनी टाकून दिलेलं वयात येऊ मांगणी बाजारून घरात आणून ठेवलं पुजलं सांगलं कुणाचं व्हायला पाहिजे देव जर आमचं चांगलं करताना असेल तर मांगाचं चांगलं व्हायला पाहिजे होत आणि महाराजचं वाटलं व्हायला पाहिजे होत झालं होत महाराज शिक्षणातून प्रबुद्ध झाले बौद्ध झाले विचाराचं परिवर्तन झाले आणि आम्ही अजून मागं मुक्ता ह्या देशामध्ये पहिली विद्यार्थी मागाची दुसरं सांगतोय मगाशी तर शकुंतला वैद्य जे सांगितले मुक्ता सर्वे त्याच्या पुढचा आमचा अजून एक इतिहास आहे माहित नाही हो आणि बुद्धांची 84,000 वचन जे आहे बुद्धांची 84,000 वचन ही एका सुतात वाढणार आहे रक्ता सुत त्या रक्ता सुतात बुद्धांची 84,000 वचन बांधण्याच्या कामामध्ये मात्र समाजातून बौद्ध धर्म स्वीकारलेली प्रकृती नावाच्या मानवाच्या स्त्रीनं रक्ता सुद्धा बुद्धांची 84,000 वचन बांधण्याचं काम केलं महायोग ही जर त्या मातंगाच्या महिला मागणाऱ्या मातंगातून बौद्ध झालेल्या प्रकृती नावाच्या स्त्रीनं पूर्वाश्रमीच्या मांगाच्या स्त्रीनं जर ते बुद्धांची 84,000 वचन झाली असं नसती लिहिली रक्तासूत देला आणि उपाली या दोघांनी ती रक्तासूतामध्ये 84,000 वचन जर एकत्रित बांधली नसती तर आज बुद्ध तुम्हाला सापडलाच नसता बुद्धाचा विचार दिसला नसता आज बाबासाहेबांना अभ्यासासाठी बुद्ध कुठं वाचावं लागला असता भारतात बुद्धांना पुनर्जीवित करण्यासाठी मात्र समाजातील पूर्वाश्रमीच्या भागातील प्रकृतीचा फार मोठं योगदान आहे हा आमचा इतिहास आहे पराक्रमाचा इतिहास फार मोठा आहे आणि
आम्ही समजूनच घेतलं, जन सांगितलंय त्याचं ऐकलं, काय नाही सोपं आलो करता बदलाय, मागायला जर पुढे वाईट अशी तर लय डोकं लागत नाही, नुसतं दादा महाराणाशी वेदाचा लाकूड आहे, लय डोकं मागायला लागत नाही, काय नाही हे महाराणी आमचं वृत्त आहे, वेगळं आरक्षण पाहिजे, बाकी आरती पाहिजे, आपला वेळ आरक्षण पाहिजे, हे आम्हाला सामावूनच घेत नाही की नुसतं आपलं हे त्यांच्यापेक्षा आपलं जे लगू जे त्यांचा मिळा तर आपला पिवळा असं मला मागाचा पुढायचा दोनते सावरसान मी मला नाही लहू दिवसात मुक्त साधे महात्मा फुले क्रांतीज्योती साहित्य फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हा एका विचारधारा एकच विचारधारा आहे तो स्वीकारला आणि निळ्या खंडाखाली आता होमच्या आयुष्याची सांगता झाली कुठला एकदा तरी पिवळा झेंडा घेऊन आम्हाला फिरणाऱ्या पुढाऱ्याला विचारा बाबा काय मागाचा पिवळ्याचा संबंध साहेब मी सांगतो निळ्याचा संबंध आहे पहिला झेंडा लावला 2017 ला लावला दादा मी विरोध केला महापुरुषांच्या विचारापेक्षा महापुरुष माझ्या जातीचा आहे ही जात असते
अस्मिता आणि जात बाळगतो. महापुरुषांच्या जातीचा अस्मिता बाळगत नाही, महापुरुषांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. नवजी मस्तान मानवाचा आहे म्हणून मला आवडतं, म्हणून मी जे लवजी म्हणतोय. पण लवजी वस्तादन काय विचार सांगितला, लवजीने काय कर्तृत्व केलंय, हे नाही पाळत, याचा नाही विचार करत, काय काय सांगणार लवजीने. पण लवजी मानवाचा आहे बस, मुक्त पण आदिवाच्या काळात नवजीवर मुक्तासने नाहीये. अण्णाभाऊने जन्मदानासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार सांगितला, हा विचार आत्मसात नाही केला जात तर अण्णाभाऊ मानायचे आहे. जात आणि जात अस्मिता पण महापुरुषांच्या जातीचे वारसदार बनण्यापेक्षा, महापुरुषांच्या जातीचे वतनदार बनण्यापेक्षा महापुरुषांच्या विचाराचे वारसदार बना, तरच महापुरुषांच्या विचाराचा गाळा होईल. दुसरं मला सांगायचं वाटतं की अंधश्रद्धा प्रचंड खऱ्या अर्थाने मुक्ता सर्वांनी अंधश्रद्धेवर हसूर उगवलेला आहे, आणि परंपरा आहे. मला या ठिकाणी सांगावं, मला मी कधी कळलं यात्रा पिसरीत असताना मुक्ताला कळलं, मला सातवीत कळलं. मी बी देव पाळत होतो गाडगे महाराज म्हणून, गाडगे महाराज मंदिरात लुकली जाती इज्जत, देव बघत बसला पोरीला. मंदिरात लुटली जाती इज्जत, देव बघत बसला पोरीला. रक्षण करतो म्हणत स्वतःच गेला चोरीला. गाडगे महाराज म्हणतात, हे वाचायला आलं. सातवीला माझ्या सुद्धा पाळत होतो, पंढरपूरच्या विठ्ठलाला कमी जात होतो, पंढरपूरच्या पुढं मसुबायच्या मसुबाच्या वाऱ्याने जास्त केले त्याला. खंडोबाच्या सुद्धा मी आज मनखानाची वारी मागितली, रविवार बुद्ध कळला नसता तर मी मनखानाची वारी म्हणून मोदीच्या भाज्या मांबड्या फिरत बसलो असतो. मनखानाची वारी खंडोबाची काय म्हणतात त्याला, वारीला काय ते खंडोबाचं काय आहे ते उदाहरण मानून काय ते मागा. ते कळलं मला सात्विक असताना कळलं, ही देवाची हे काय तर बघा, ब्राह्मणाने जसं माणसा चालली पाहिजे तशा देवासुद्धा पाडली. त्यांची देवी चार हाताची, देण्या तोंडाची, गाडा असणार कमळात बसणार सरस्वती, आणि आमची आय मर्य आहे, लक्ष्मी आहे, जाण आहे, गडे आहे, भवाणी आहे, इकिरी आहे, पडसा आहे, खोकला आहे, सुसरा बाजार तशा आया वाढत चालला. उद्या येडसाय निघून म्हणजे तसंच ही बघा चालत. पुन्हा त्यांचा देव तोही हाताचा, तोही चार हाता, तोही देखण्या तोंडाचा, तोही कशावर बोलतोय. आमचा बा मसोबा विरोबा खंडोबा हे सारे बा आहे. आणि आता सातवीला पंढरपूरची वारी संपली आणि भंडीशा गावला आता कसं देवीची यात्रा, त्यांच्या सुद्धा गावामध्ये मरे लक्ष्मीची यात्रा सुरू झाली. आणि त्या यात्रेमध्ये सातवीला असताना स्कॉलरशिपची फी भरायची होती, पुस्तक घ्यायची होती. आजीला म्हणतो, आजीबाई मला काय पुस्तक घ्यायचं आहे, 7 रुपये दे. आजी म्हणली की अरे मुर्द्या, तू परीक्षेत पास व्हावं म्हणूनच उद्या मराय लक्ष्मीला मला कोंबडं दाखवा. अरे बापरे, म्हणजे माझी आई माझ्या आईपेक्षा माझ्या प्रेम करायला, माझी आई पुस्तकाला नाही पण दिलीवर प्रेम करते. आणि उद्या माझ्या आईने काय केलं, मला 7 रुपये काय दिलं पुस्तकाला. सांबाराच्या घरी पितळाची कशी गाठ ठेवली आणि 7 रुपये आणलं कोंबड वगैरे केलं पुस्तकाला. नाही उद्या चाललंय म्हणताना आज पाट्यांच्या लावून देवळात गेलो, सगळं मोठं नाटणं आमच्या तिकडे नाटणं सहजपणे दिसते. कुणी जगामध्ये मर्यादा कुठून आणलाय का, मी लय सगळं म्हणतोय मागाला बाबा, मर्यादा कुठून द्यावा, मी पुन्हा मागा केला. पुन्हा मी सुद्धा जत्रा करतो मर्यायचा कुटुंबाचा दाखवा. नाक नाही तो नाक नाक तोंडच नव्हती त्याला जात, त्याला कोंबड्या नव्हत का, पोराला शाळा शिकवत नाही पण मर्यायच्या मर्यावर कोंबड्या नव्हत. कसा उद्धार म्हणाल आमचा. मग उद्या मी बी गेलो उठली सगळं घ्या उचलं बोट आणि वड्या वाळून निवडत आणि पूर्ण आणि घरी येऊन बसलो. उद्याचा
सत्रह वजन जाकर एकाच गावातील दोन दोन पत्रात फुलदारू पेले गेले. म्हणजे लक्ष्मी मेहतर चांगलं म्हणत म्हणत देवळा देतात आणि पाहतात तर काय देवीच नाही. मी का तर कोंबडं धरलं होतं हापचडी खाकी पॅन्ट हापचडी आणि आले एका बाईच्या अंगा आवाज बाबा एवढं लक्षात घ्या आमची हलकी वाढली जागरण गोंधळ असला सतरा यात्रा असली दंगडी वाढली आमच्या आईच्या भगिनीच्या निश्चित अंगाने कुलकर्णीच्या अंगात येत नाही देशपांडेच्या बाईच्या अंगात येत नाही ती आमची अजून का साठे वाघमाले राक्षे कांबळे गायकवाड याच बायाच्या अंगात का पण कुलकर्णीच्या बायाच्या अंगात मध्ये जात लक्ष्मी नाही जात नाही खंडोबा जात नाही आंबाबाय जात नाही सारांच त्याला उदबत्ती लावली तरी चालते त्याला पेडा ठेवला तर चालतो पण पेड्यावर आमचं देव प्रसन्नच होत नाही तर वाकडं वाकडं हलगी वाकल्याशिवाय करत नाही. आलं एका बाईच्या अंगात ती बाई म्हणजे की अरे तुमच्या देवी तुमच्या राजकारणाला कंटाळून तुमच्या भांडणाला कंटाळून मी दुसऱ्याच्या भाकरला गेली मी दुसऱ्याच्या भाकरला गेली मला आता तिथं बुद्धाला तिथं बुद्धाची वाटाचा शोध लागला आणि म्हणतो देवीचं खोटं बोलले आणि काम करतो कोंबड्या तिला काय पाहिजे 60 रुपये घेऊन कोंबडी घेतात तिला फेकू स्वतः कोंबड्याचा जीव वाचला जा आणि देवी समोर गेलो आम्हाला म्हणतो माझा देवी तू कुठं आहे तुला सुद्धा माहित ना हे फक्त पट्ट्यालाच माहित आहे. आणि मग आजीनं जोरात धमाका लावला सतरा वाजत राहिले तेवढ्यात गेली आणि मग देवमूर्ती वाळू पुरलेला अंगण मग जत्रा झाली आणि जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मांगवाड्यातील आयाबायाने आणि मारुण्यातील आयाबायाने माझ्या आजीचं डोकं उठवलं. आता तुझ्या नातूचं काय करणं नाही पण माझ्या बांधवान इथं कुणी माझा मातम बांधवय असे इथं कुणी खरं तर इथं मुक्ता सर्वांच्या वर प्रमुखांचा जागर आहे. अरे घरातून एक एक आपली पत्नी किंवा मुलगी पण आईला आणलं असतं महिलांचा इतर जास्त गर्दी दिसली असती खऱ्या अर्थानं मुक्ता सर्वे आली माझ्या नका करू आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या पत्नीला आपल्या मुलीला खरा सन्मान देण्याचं काम करा तर मुक्ता सर्वे सुद्धा आणि मग त्या दिवशी नाही तर 5-10 रुपयेचा नारळ घेऊन देवाला फोडण्यापेक्षा 5 रुपयेचा पेन घेऊन पोराच्या हातात द्या मुलीच्या हातात द्या तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हेच मुक्ता साहेबांच्या विचाराचं जागर आहे हेच बुद्धांच्या विचाराचं जागर आहे. आणि धर्म मुक्ता साहेबांना जर वाटत असेल तर आम्ही धर्म नसणारी माणसं तर मांगाणे हे म्हणायचं आहे बुद्धम शरणम गच्छामि धम्माम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि शेवटचं थांबतो तो थांबतो इथं नवराष्ट्र माता उत्सव खरंतर महिलांचा सन्मानाचा उत्सव आहे महिलांचा सन्मानाचा उत्सव आहे कारण महिलांनीच या देशाचा इतिहास घडवलाय राष्ट्र घडवण्याचं काम महिलांनीच केले हा भारताचा आणि जगाचा इतिहास आहे लक्षात घ्या. आम्हाला सदस्यशी भांडणं लागताना आमचं गडी म्हणत्यात राम काही हातात बांगड्या बांधल्या काय म्हणतो का नाही बाबा बाबाची भांडणं लागली मित्र मित्राची भांडणं मुदळ्याचा गडीपणा द्यातो त्याला म्हणतो बांगड्याला कमी समजतो काय गरीब म्हणतो आमचं आम्ही काय म्हणतो आम्ही काय हातात बांगड्या बांधल्या काय म्हणजे बांगडी म्हणजे कमी आहे काय अरे बांगड्यानेच या देशाचा इतिहास घडवला बांगड्यानेच राष्ट्र घडवला म्हणून नवराष्ट्र माता उत्सवाला तुम्ही एकत्र बांगडी जेव्हा तलवार झाली तेव्हा ब्राह्मुक्त सर्वे नावाच्या बांगडीनं आणि धर्म नसणारी माणसं रावणवादाची चिरफाड केली जिजाऊंच्या बांगडीनं शिवरायांना घडवलं म्हणून हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बरोबर मुक्ता
ज्योति सावित्री पुढे झाल्या म्हणून माता रमाईने स्वतःच आयुष्य समर्पित केलं म्हणून महामान डॉक्टर बाबासाहेबांकडे महिला हीच इतिहास घडवून करण्याबरोबर मुलीच्या जन्माचं सहर्ष स्वागत करा. महिलांचा सहभाग हा चळवळीमध्ये वाढला पाहिजे. मी सांगतो आपल्या घरच्यांच्या डोक्यातून जर दिवी घालवायचे आहे ना, गड्याला नाही कळतंय, आपल्याला कळतंय अज्ञान आहे, पण काय करू ती ऐकत नाही, तिच्यामुळे करावं लागते, तिच्यामुळे हे करावं लागते. माझं काय नसतं, मी पाळत नाही बघा देव धर्म आपल्याला काय नसतो, बायकोचं काय नाही, कुठे भांडत बसावं, अरे भांडण्या करण्यापेक्षा तिला सांग ना कुठं असावं, तिला हाण काय करावं लागेल, तिला पुत्र कळते अण्णा भाऊ करते बाबासाहेब करतो. म्हणून महिलांचा सन्मान करायची काय शेवटचं मी उदाहरण सांगेन, विश्वासात दीप स्वयंप्रकाश पुरुष आणि महिला ही परिवर्तन चळवळीच्या रथाची तो चाका आहे. ही चाक जोडल्याशिवाय परिवर्तनाची चळगाडा हा पुढे जाणार नाही. उदाहरण सांगतोय, एक शेवटचं उदाहरण घेतोय, एक तरुणाचं लग्न झालं असतं, 10-15 दिवस झाले लग्नाला, म्हणणार झाला पण त्या तरुणाचा चेहरा सतत पडला नाराजच उदास. आणि लग्न झालेले माणसं हसतात आनंदी असतात, पण ह्या गाड्याचा चेहरा उदास असतो, त्याच्या असं त्याचा उदासपणे झाडाखाली बसला होता. आणि तो मुलगा त्याचा मित्र त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अरे तुझं पण बघून मी लग्न करापर्यंत असं वाटायला, लग्न झाले नुसतं फक्त महिनाच आलंय, हसके असं का झालंय तुला चेहऱ्यावर का असं, तर काय करू लग्न झाल्यावर सगळं बायकोचं माझं पटतच नाही, महिना तर का पटत नाही, काय नाही मला खाय प्यायला कमी नाही, लिहायला कमी नाही, सगळ्या भरपूर आहे त्या, दाग दागिना भरपूर आहेत, न चुकताना जर आणतोय, कधी शिवी नाही, मांसाहारी शिवी नाही आणि शाकाहारी बी शिवी नाही, तरी पटत मित्रांनो सल्ला दिला, एवढं स्वागत केलंय पण घड्या तुझ्या बायकोच्या हातच्या स्वयंपाकाचं कधी कौतुक केलंय का, एवढं राहिलंय म्हणणार सोळं केलं पण सारी गोष्ट बायकोनं बनवलेली बारी, बायकोनं बनवलेलं काल मग बायकोनं बनवलेलं स्वयंपाक घेऊन सांगा कौतुक करायचं, तोंड वापरायचं असं प्रणय म्हणा आज जा आणि बायकोनं जे जे बनवलंय त्या तुझ्या स्वयंपाकाचा भाजीचा कौतुक कर. ऐकून घरी आला, घरी गेला आणि स्वागत बनवलं आहे, हात पाय तोंड घेतलं आणि जेवायला बसलं, हिला ठरवलं भाजी खरायचा असतो, आंबाचा असतो, तिखट असतो, फळात पाणी का पाहिजे वाढायला, बाप कुस करायचं घुम कुस करायचं ठरव झाला. दुर्दैव त्याच त्या दिवशी त्याच्या बायकोनं शेजारीच्या घरातील भाजी आणली आणि हिमची महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई
से आपने निश्चय किया भगवान गौतम बुद्धाने यशोदा आपने निश्चय किया आणि मी माझ्या मतं बनवा संपतोय की अरे परिवर्तन ज्याच्या वेळी आदेशात झालं त्या परिवर्तनाचं पहिलं स्वागत आहे मांगाने केले लक्षात जाणून घ्या सामाजिक नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हे मांगाच्या चळवळीचं दुर्दैव अण्णा भावाची जिवंतपणे माहिती का म्हणतो तुम्ही आता जयंती ना नाही करा 69 ला अण्णा भावासाठी गेले 84 का 78 ला जयंती 13 वर्षे झोपा का होता आणि अण्णा भाऊ साठे सुद्धा उद्यापन चालले भूताची शपथ नावाची कपडे अण्णा भाऊंची आणि त्या भूताच्या शपथ नावाच्या कथेचा शेवट आहे अण्णा भाऊंचा बुद्धम सरणम गच्छामि धम्मम सरणम गच्छामि संगम सरणम अण्णा भाऊंना वाटलं ना यहूदी ना कांड बाहेर म्हणजे मांग बाबासाहेबांच्या चळवळीत जाऊच नाही मांग भूताच्या दिशेला जाऊच नाही आणि मांग आणि बाबा एकच होऊ नये त्यांना हजरीवर ठेवून केलं आहे भाडोत्री माणसं तुमचे पुढारी आहे प्रस्थापितांच्या चापीच गडी मांगाच पुढारी झालं कस तुमचं चांगलं होणार पुण्यामध्ये माणसाचं आयुष्य गेलं रमेश साक्षी साहेबांचं नाही मांगायला कळलं अरे राक्षस साहेबांचं काश्यपाणीच्या मांगाला कळलं असत तर पुण्यातल्या मांगाने महाराष्ट्राच्या परिवर्तनाचं नेतृत्व केलं असतं नाही कळलं यज्ञात आम्हाला नाही कळलं तुम्हाला अण्णाभाऊ साठी नाही कळले काय पुन्हा काय करता माझ्या धर्मात निश्चयाचा कार्यक्रम येऊ नये म्हणून पुण्याच्या मांगाला पैसे वाटप केलं समरसता म्हणजे तरी पिंपरी चिंचवडचे राजीवनी नगरचे 3 मांगाच्या कुटुंबाने येऊन माझ्या कार्यक्रमात भावधामाची दीक्षा घेतली आणि शिवकाचा कर्तव्य पुन्हा एकदा मुक्त सारेच्या विचाराची शपथ घेऊन सांगतो लहूजी वस्तारांच्या कार्याची शपथ घेऊन सांगतो लहूजी नसते तर पुण्याचा मदर झाला असता लहूजी होते म्हणून पुण्याची चळवळ त्या लहूजींच्या कार्याची शपथ घेऊन सांगतो अण्णाभाऊंच्या एकाची शपथ घेऊन सांगतो मुक्त सारेच्या भारताची शपथ घेऊन सांगतो इथून पुढे मनवाड्याची माती ही मांगाच्या धात होणार हे अभिवाचन देतो शास्त्र नका करू बहुजन करू एकत्र पण हे बौद्ध आणि मातांनी एकत्र करून बघा चांभरचा मुखर कुठं जात नाही सकल हवी एकत्र करा म्हणून तर मला मांगाच्या तुकाचा निबंध मिळायला असेल तर मारा मांगाचा निबंध हा यासाठी मी महाभोग आणि मातंगाच्या बंधुवापर 500 बंधुवा परिषद मी घेणार महाराष्ट्रात 13वी परिषद आता आहे माझी पंढरपूर मध्ये महाराष्ट्रामध्ये महाभोग आणि मातंगाच्या 500 बंधुवा परिषद घेणार आणि त्रिशरण बुद्धशील त्रिशरण पंचशील बरोबर मुक्ता सावेचा महामांगाचा निबंध वाचून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतो एवढं करून थांबतो नमस्कार जय भीम जय लहूजी जय मुक्ता सावे